मित्रों, पहिल्यांदा आमचे स्नेही प्राध्यापक मनोहर जाधव आणि प्राध्यापक हर्ष जगताप यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पुढाकार घेऊन या प्रकारचा उपक्रम सुरू केला. आणि दुसऱ्यांदा त्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मला निमंत्रित केलं याहीबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फुले आंबेडकर स्टडी सर्कल किंवा अभ्यास मंडळ ही फार महत्त्वाची, उपयुक्त आणि गरजेची कल्पना आणि अर्थात उपक्रम ठरेल याबद्दल काही शंका घ्यायचं कारण नाही. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची उपक्रमशीलता कमी झालेली आहे. पूर्वी कॉलेजमध्ये वाङ्मय मंडळ वगैरे तर ते अधिकृतच असतं, परंतु विद्यार्थ्यांच्या अंतर्गत खाजगी पद्धतीने म्हणूयात आपण चालवली जाणारी अशी मंडळं असायची. ते कम्युनिस्ट असायचे, त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी असायचे. पण फुले आंबेडकरांचं असं स्वतंत्रपणे माझ्या तरी ऐकिवात, माझ्या विद्यार्थीदशेत किंवा नंतरसुद्धा मी प्राध्यापक म्हणून काम केलं, चर्चा होत असती ती अशी बाहेर होत असते किंवा संघटनांमध्ये होत असते वेगवेगळ्या. विद्यार्थ्यांच्या स्तरावरती स्वतंत्रपणे असा अभ्यास फारसा कुठे होताना दिसत नाही, तर ती पोकळी भरून काढायचं काम आपण केलेलं आहे. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि दुसरा मुद्दा असा की त्याच्यातली जी कल्पना आहे की मुळातली टेक्स्ट वाचायची, ही जास्त महत्त्वाची आहे. कारण पुष्कळ वेळेला कसं होतं माहिती का, की मग फुले आंबेडकर किंवा शाहू फुले आंबेडकर किंवा आणखीन शिवाजी महाराज असतील यांची नावं घेणं ही एक फॅशन बनून जाते. त्यांच्याबद्दल आपल्याला काय फारशी माहिती व्यक्तिशः असो किंवा नसो, आपण एकदा त्या विचारांच्या होत असं म्हटलं की मग आपोआप त्याच्या भांडवलावरती आपल्याला काही एक गोष्टी सांगता येतात, बोलता येतात, मांडता येतात. तर असं असू नये, म्हणजे आपल्याला आपण जिथं कुठे आहोत, ज्या विचारसरणीचे आहोत, ती पक्की माहिती पाहिजे. तिची चलती आहे समजा बाजारामध्ये किंवा एखाद्या अकॅडमिक वर्तुळामध्ये, म्हणून आपण तिला फॉलो करतो आहे असं होतं कामा नये. ह्या गोष्टी जाणीवपूर्वक व्हायला पाहिजेत. तर ती जाणीव वाढण्याचं काम या अभ्यास मंडळाच्या मार्फत निश्चितपणे होईल, होत असेल. असो, तर आपण महात्मा फुले यांचा उदय असा माझा साधारणपणे विषय आजचा, आणि जो या सगळ्या 2 वर्षांच्या आपल्या चर्चेचं प्रियंबल ठरावं असं मला जाधव सरांनी सांगितलं. म्हटलं बघूयात कितपत दमतं ते. आता फुल्यांचा उदय जेव्हा झाला त्याला आपण 19वं शतक असं म्हणतो. 1827 पासून पुढचा त्यांचा कालखंड आहे, हा 19व्या शतकाचा भाग येतो. म्हणून 19वं शतक समजून घेण्याची गरज आहे. तर 19व्या शतकाच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी म्हणून आपल्याला 18वं शतक थोडं माहिती करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग 19व्या शतकात काय घडलं आहे आपल्याला समजेल. तर 18व्या शतकात जर काही झालं असेल तर आणि थोडं मागे जा, 17व्या शतकात मराठ्यांचं जे राज्य स्थापन झालं महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्यामुळं, त्या राज्याचा 18व्या शतकामध्ये जवळजवळ संपूर्ण भारतभर विस्तार झाला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे आपण पुष्कळदा समजून घेत नाही, माहितीसुद्धा नसतं आपल्याला. जवळजवळ 2/3 भारतावरती आपली म्हणजे मराठी लोकांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्ता होती आणि त्यामुळं मराठ्यांचा दबदबा सगळ्या हिंदुस्थानमध्ये होता. आणि इंग्रजांनी ज्या वेळेला हिंदुस्थान जिंकून घेतला तेव्हा त्यांना मराठ्यांशीच लढाया कराव्या लागलेल्या आहेत. त्यांनी सांगताना सांगितलं, त्यांचं ते सोपं होतं तसं, की आम्ही मोगलांशी लढलो आणि मोगल काळानंतर आमचा ब्रिटिश काळ येतो. पण ते अर्धसत्य आहे. मोगलांचं जे तख्त होतं दिल्लीवरती ते जवळपास नाममात्र उरलेलं होतं, म्हणजे ते काही सामर्थ्यशील तिथं कुणी बादशाहबिच्छा नव्हता. मग तो बादशाह मराठ्यांच्या आश्रयाला यायचा आणि त्याच्या नावाने मराठीच राज्य करायचे. असा महाराष्ट्र हा राज्यकर्ता देश होता.
आणि राज्यकर्ता देश असल्यामुळं ठिकठिकाणी महाराष्ट्रातले लोक भारतभर गेलेले आहेत. कशासाठी? एम्प्लॉयमेंटसाठी. म्हणजे असा भारतातला एकही अगदीच आसाम बिसाम सोडलं तर, म्हणजे कोपऱ्यातले खूप भाग जर सोडला, तर असा एकही देश नव्हता की जिथे मराठी सैनिक, मराठी घोडेस्वार, मराठी अंमलदार, मराठी महसूल अधिकारी नव्हते. कारण ते मराठ्यांचं कामच होतं या सगळ्या राज्यातून महसूल गोळा करायचा, त्याचा काही भाग आपल्याकडे ठेवायचा, उरलेला भाग दिल्लीच्या बादशाहच्या खजिन्यामध्ये द्यायचा. आणि हे जर द्यायला कुणी टाळाटाळ केली तर त्याच्यावरती बलप्रयोग करायचा, म्हणजे जो मराठ्यांना राजपुतांच्यावरती खूप वेळा करायला लागलेला आहे. असं एकही राजपूत संस्था नाही, उदयपूर, जोधपूर, जयपूर, कोटा जी काय असतील ती सगळी, एकही संस्थान असं नाही की ज्यांचा मराठ्यांनी एकेकट्याचा आणि याचा सगळ्यांचा मिळून वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या मराठ्यांना तोंड द्यायला, पराभव केलेला नाही मराठ्यांनी, सगळ्यांना ठोकलेले धरून. तर हिंदुस्थानची सत्ता कोणती कोणाकडे होती त्या काळामध्ये? तर मराठ्यांकडे होती. त्यामुळं महाराष्ट्र देश हा समृद्ध किंवा समृद्धीच्या वाटेने चाललेला होता. शेती असतेच, म्हणजे होतीच, तिला काही पर्यायच नसतो, आपण शेतीप्रधानच लोक आहोत. शेतीला लष्करी पेशाची आणि राज्यकर्तेपणाची जोड मिळाली, त्यामुळं हिंदुस्थानातून अनेक ठिकाणावरून पैसा हा महाराष्ट्रामध्ये आला. म्हणजे लढणं हा लोकांचा व्यवसाय झाला, लक्षात घ्या. महाराष्ट्राचं घोडदळ उदाहरणार्थ हे सगळ्या जगात काय म्हणत त्याला चांगलं मानलं जायचं. तर असा तो मुद्दा आहे. म्हणून 18वं शतक हे मराठ्यांचं शतक आहे. आता 18वं शतक संपलं, 19वं शतक सुरू झालं, तोपर्यंत मराठ्यांच्या सत्तेला ओहोटी लागली होती. आणि ओहोटी लागल्यानंतर ते झपाट्यानं सगळा प्रभाव ओसरत गेला आणि 1818 या साली ते राज्य नष्टसुद्धा झालं. म्हणजे ब्रिटिशांनी धाकट्या बाजीराव पेशव्याचा पराभव करून मराठ्यांचं राज्य घेतलं इथलं आणि त्याला पेन्शन देऊन ब्रह्मावर्त गंगेच्या काठी, बिठूर हे त्याचं दुसरं नाव, तिथं त्याला स्थानापन्न केलं. आणि तुला काय करायचं तर देवधर्म, पूजापाठ, स्नानसंध्या इथं कर, बाकी कुठल्याही प्रकारची राजकीय कृती करायची नाही, असा त्याच्यावरती निर्बंध घातला. आणि तो जवळजवळ 1850-52 चालला, त्याला दीर्घायुष्य मिळालं. सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की सगळ्यात नादान जो पेशवा होता तो सगळ्यात जास्त जगला. जे कर्तबगार होते ते कुणी 28व्या वर्षी, कुणी 30व्या वर्षी, असे लोक गेले, कुणी 40व्या वर्षी, आणि हा तब्बल 72 वर्ष जवळजवळ जगला. आणि त्यांनी मराठ्यांच्या राज्याचं खूप नुकसान केलं. पण ठीक आहे, तो इतिहास झाला. 1818 पेशवाई बुडाली आणि इंग्रजांचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं. पण ते भारतातल्या काही ठिकाणी पूर्वीच आलेलं होतं. सगळ्यात अगोदर ते बंगालमध्ये आलं. 1757, बघा किती जुनी गोष्ट आहे, जवळजवळ याच्या आधी 75-80 वर्ष झाले की मराठ्यांच्या अगोदर, 75 वर्षे तरी झाली. 1757 इंग्रजांनी बंगालमध्ये प्लासीची लढाई जिंकली आणि बंगाल प्रांत ताब्यात घेतला. म्हणजे त्यांचं राज्य नाही आलं, ते परत मराठ्यांप्रमाणेच बादशाहच्या वतीने तिथे कारभार करायला लागले. पण तो कारभार सगळा, त्याच्यामुळं बंगाल आणि बंगाल प्रांत म्हणजे मोठा होता. आज ज्याला बंगाल म्हणतो तेवढा लहान नाही तो. बंगाल प्रांत म्हणजे याचा अर्थ आत्ता संपूर्ण बांगलादेश, नंतर भारतामध्ये असणारा पश्चिम बंगालचा भाग, बिहारचा भाग, आसामचा भाग, हे सगळं मिळून त्याला बंगाल म्हणायचे. तर आसाम नंतर आला त्यांच्यामध्ये. पण मुद्दा असा आहे की हा इंग्रजांचा अंमल 1757 सुरू झाला बंगाल भारतामध्ये. त्यावेळेला इतरत्र मराठ्यांच्याकडं बऱ्याचशा गोष्टी होत्या, मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे अगदी पानिपतची लढाई होऊनसुद्धा लोकांना वाटलं की पानिपतमध्ये मराठ्यांनी जो फटका खाल्ला तर ते आता संपले, तसं झालं नाही. त्याच्यातनं परत त्यांनी उभारी घेतली आणि परत एकदा संपूर्ण हिंदुस्थानवरती आपला वचक प्रस्थापित केला, असा तो इतिहास आहे. पण 1757 ज्या वेळेला बंगालमध्ये त्यांनी राज्य आणलं तेव्हा त्यांनी त्याच्याबरोबरीने आपली शिक्षण पद्धती आणली, आपली न्याय पद्धती आणली, आपली महसूल पद्धती आणली आणि बंगाल हा एकदम वेगळ्या प्रकारचा प्रांत होऊन गेला. विशेषतः बंगाली लोक इंग्रजी भाषा भारतातल्या बाकीच्या लोकांपेक्षा अगोदर शिकले सगळ्यात आधी.
त्यामुळं इंग्रजी भाषेच्या माध्यमातून इंग्रजांची युरोपमधली ज्ञानविज्ञानाची जी व्यवस्था आहे ती पण त्यांना अगोदर समजली. त्यांच्या काय कला कौशल्य राज्यपद्धतीसुद्धा जिथे लोकशाही आहे वगैरे जिथं पार्लमेंट आहे या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कोणाला कळल्या असतील तर बंगाली लोकांना कळल्या. त्यामुळं ते कुणाहीच्यापेक्षा अगोदर बंगाली लोक पहिल्यांदा इंग्रजी बोलायला लागले. महाराष्ट्रात एकही माणसाला जेव्हा इंग्रजी येत नव्हतं तेव्हा बंगालमध्ये कॉलेज बिलेज स्थापन झालेलं होतं आणि लोक चांगले अभ्यास करायला लागलेले होते इंग्रजी वाङ्मयाचा मुक्तमुख. त्यामुळं बंगाल जो पुढे गेला एकूण भारतामध्ये आधुनिक भारतात कलेच्या बाबतीमध्ये साहित्याच्या बाबतीमध्ये त्याचं कारण हे आहे की त्यांना पहिल्यांदा युरोपचं वारं लागलं पश्चिमेचं वारं लागलं. आता मराठ्यांना हे नंतर लागलं 1818 राज्य गेल्यानंतर. पण बंगाली लोकांनी इंग्रजी राज्याचं स्वागत केलं. कसं झालं त्याचं कारण? त्याचं कारण त्याच्यापूर्वी बंगालमध्ये जे राज्य होतं ते मुसलमानांचं राज्य होतं म्हणजे बादशाहचं राज्य होतं. आणि मग बंगालमधले जे हिंदू होते मुसलमानांची संख्या बंगालमध्ये बऱ्यापैकी आहे म्हणजे काही कमी नव्हती विशेषतः पूर्व बंगालमध्ये म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये. पण इतरत्र साधारणपणे जे हिंदू होते त्यांना या राज्यामध्ये फारसा वाव नव्हता. सगळ्या महत्त्वाच्या जागा श्रीमंती ही स्वाभाविक आहे म्हणजे जो सत्ताधारी असतो त्याच्याच वर्गाला ती मिळते. त्यामुळे हिंदू काही खुश नव्हते. तर त्यामुळं जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं तेव्हा हिंदू लोकांना तिथल्या अत्यंतिक आनंद झाला की आता मुसलमानांचं दडपण गेलं आणि आता आपल्याला बरे दिवस आले. आणि खरंच त्याप्रमाणे आले ना. ब्रिटिशांच्या काळामध्ये हिंदू लोकांना हे मिळालं प्रोत्साहन मिळालं आणि हिंदू पहिल्यांदा इंग्रजी शिकायला सुरुवात केली. मुसलमान शिकले नाहीत लवकर म्हणजे अजूनही शिकत नाहीत. आणि ब्रिटिशांना गरज होती इंग्रजी जाणणाऱ्या स्थानिक लोकांची की मधल्या ज्या पोस्ट होत्या कमी दर्जाच्या त्याच्यावरती कोण करणार कामं ते करणाऱ्यासाठी दुवाला ज्याला म्हणतो आपण इंग्रजी जाणणारा असा स्थानिक माणूस तो त्यांना मिळाला. आणि मग त्यांची तरक्की झाली या सगळ्यामधल्या काम करणाऱ्या लोकांची. त्यांना जमिनी मिळाल्या मग त्यातनं बंगालची जमीनदारीची पद्धत वाढली श्रीमंती आली सगळ्या लोकांच्यामध्ये. हे सगळं झालं आणि त्याच्यामुळे तो इंग्रजांचा काळ पाहिला हा बंगाली लोकांच्या सांस्कृतिक उदयाचा काळ आपल्याला असं म्हणता येईल. तरी दुष्काळ बिष्काळ जास्त पडले ते बंगालमध्येच आणि त्याचं कारण परत इंग्रजांची ती पद्धत होती राज्याची त्याच्यात आपण तपशीलच शिरत नाही. तर त्याच्या उलट मराठ्यांची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या लोकांची काय की तिथल्या लोकांना बंगालमधल्या त्यांना असं वाटलं की बरं झालं पण ते जे काही झालं ते काही त्यांचं राज्य नाही आलेलं तिथे. तिथं एका समूहाची गुलामगिरी गेली राज्य गेलं आणि दुसऱ्या समूहाचं राज्य आलं की जे पहिल्यापेक्षा त्यांना सुसह्य वाटलं आणि त्या आलेल्या दुसऱ्या समूहाने ह्या दोघांच्यावरती राज्य करायला सुरुवात केली हिंदूंच्यावरती पण आणि मुसलमानांच्यावरती पण. पण म्हणजेच बंगाली लोकांचा प्रवास ज्याला म्हणतो आपण मुसलमान सोडले तर हा एका गुलामगिरीतून दुसऱ्या गुलामगिरीकडे होता. महाराष्ट्रात कशी परिस्थिती आहे? महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांचं राज्य होतं स्वराज्य होतं शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं. इतकंच नाही तर भारतभर त्यांची सत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पसरली होती आणि त्याचा फायदा त्यांना मिळत होता. आता ते राज्य गेल्यानंतर मराठ्यांचं सगळे जे लोक होते महाराष्ट्रातले ते एकदम हवालदिल झाले लक्षात घ्या. कारण हा मुख्य जो सौर स्थळ होता मधल्या काळात उत्पन्नाचा तो म्हणजे लढाया करायचा आणि वसूल करायचा बाहेर आणि ते पैसे सगळे आणायचे. तो जो ओघ होता तो सगळ्याच्या सगळा थांबला ऑल ऑफ अ सडन आणि राज्य गेलं ना. म्हणजे त्यामुळं बंगाली लोकांची प्रतिक्रिया इंग्रजी सत्तेच्याबद्दलची आणि महाराष्ट्रातल्या लोकांची प्रतिक्रिया याच्यामध्ये मुळातच फरक आहे. बंगाली लोकांनी स्वागत केलं जे तुम्हाला उदाहरणार्थ आनंदमठ नावाच्या कादंबरीतून बंकिमचंद्रांच्या पूर्णपणे दिसून येईल. मराठी लोक स्वागत करणं शक्य नव्हतं कारण त्यांचं थेट नुकसान झालेलं होतं आणि त्यांनी काय म्हणत त्याला पण त्याला काही पर्याय नव्हता ते आलेलं राज्य स्वीकारावंच लागलं. ओके आता ही झाली राजकीय परिस्थिती. आता आपण सामाजिक परिस्थितीचा जर धांडोळा घेतला आढावा घेतला तर आपल्याला काय त्याच्यातून दिसेल? त्यात आपल्याला एक गोष्ट अशी दिसते सामाजिक परिस्थितीमध्ये की
की मी म्हणालो की महाराष्ट्राला एक सेटबॅक बसला. आपण थोडा जातनिहाय विचार करूयात. सगळ्यात जास्त कोणाला बसला असेल? ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं तर त्याचा सगळ्यात तोटा कोणाला सहन करावा लागला? तो मराठा जातीच्या लोकांना सहन करावा लागला. आता आपण फुले आणि बाबासाहेबांची चर्चा करणार म्हटलंतर आपल्या संपूर्ण डिस्कोर्समध्ये जातीवाचक शब्द येणार, त्याला अजिबात भिचकायचं कारण नाही. लक्षात घ्या, म्हणजे नाहीतर उगीचच बहुजन अभिजन असे शब्द आपण वापरतो आणि आपलाही गोंधळ होतो आणि इतरांचाही गोंधळ होतो. तसा आपल्याला गोंधळ करायचा नाही, उलट गोंधळ दूर करायचा आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त फटका कोणाला बसला? मराठा समाजाला. कारण लष्करी पेशा बंद झाला ना. मधल्या काळात ब्राह्मणसुद्धा याच्यामध्ये आले होते पेशामध्ये, पण ते किती होते संख्येने? फार थोडे होते. हे इथे किती तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल तुम्हाला की लष्करी पेशाचं किती हे झाली होती. ते लहान मुलंसुद्धा गोरख्याची बोरं जायची गुरं राखायला. आता गुरं एकदा सोडली चरायला की मधला काळ जो असतो त्याच्यात ते काय करतात सांगा बरं? निदान दुपारची भुकेची वेळ होईपर्यंत ना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. रानामध्ये करमणूक करायला काहीतरी पाहिजे ना. तर ती काय खेळ करायची माहिती का? की समजा एक कल्पना करा की 20-25 पोरं गेले आहेत गावातून गुरं राखायला. त्यांचे असे दोन पार्ट्या पाडायच्या, एक मोगल आणि दुसरे मराठा, आणि अशी लोटपुटीची लढाई सुरू व्हायची. असला खेळ असायचा महाराष्ट्रातल्या पोरांचा शेतात जाणाऱ्या. त्यातनं पुढे सैनिक तयार व्हायचे जायचे वगैरे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे लोन आणि मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे लाभार्थी जास्त त्याचे मराठे होते, कारण संख्येने पण ते जास्त होते. त्यामुळं परिणाम काय झाला की त्यांचा मुख्य जो पेशा तो शेतीचा आहे ना, त्या शेतीच्या पेशाकडे त्यांचं काही प्रमाणात दुर्लक्ष झालं, काही प्रमाणात. पण दोन्ही मिळून बरकतच होती, म्हणजे बाकीच्या एकूणच जर विचार केला आपण तर. आणि मग एकदा इंग्रजांचं राज्य आल्यानंतर, इंग्रजांच्या राज्य आल्या हे सगळं बंद झालं आणि शेतीची जी पॉलिसी होती म्हणजे महसूल वसूल करण्याची, ती इंग्रजांनी बदलली. ती त्यांच्या त्यांना अनुकूल अशा प्रकारे केली. पूर्वी कसं असायचं, आपलंच राज्य आहे ना. मग त्यामुळं एखाद्या वेळेला पावसाने ताण दिला तर योग्य ती सवलत मिळायची, सगळं करायला लागायचं, म्हणजे ते व्हायचं. ते आता होईन असं झालं आणि त्यामुळं जास्तीत जास्त फटका हा या सगळ्या गोष्टींचा हा मराठ्यांना बसला. ओके, आता आणि तो बसण्याचं दुसरं एक कारण तुम्हाला सांगतो. साधारणपणे महाराष्ट्रातली शेती जर पाहिली आपण, आणि इथे आता आपण फुल्यांच्या टेक्स्टमध्ये येतो डायरेक्ट, त्याचा तुम्हाला रेफरन्स देतो. फुल्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये तीन प्रकारचे कुणबी आहेत, म्हणजे शेती करणारे लोक. कुणबी याचा वर्ग अर्थ शेती करणारे. कोणते कोणते? तर पहिला जो वर्ग आहे म्हणले तो बागायती शेतकरी करणाऱ्या लोकांचा आहे, आणि बेसिकली त्यात माळी समाजाचा समावेश होतो. डायरेक्ट पाण्याची शेती तपशिलात जायचं कारण नाही, तुम्हाला माहिती आहे. दुसरा जो वर्ग आहे कुणब्यांचा तो मराठा समाजाचा आहे, आणि तिसरा जो वर्ग आहे म्हणजे तो जिरायती शेती करणाऱ्या लोकांचा वर्ग आहे, आणि तिसरा जो वर्ग आहे तो शेतीबरोबर पशुपालन करणारा आहे, म्हणजे धनगरांचा वर्ग आहे. फुले जेव्हा कुणबी शब्द वापरतात तेव्हा त्यांना ह्या तिन्ही प्रकारचे लोक अभिप्रेत असतात. आत्ता कुणबी शब्दाची व्याप्ती बदललेली आहे, म्हणजे मंडलोत्तर काळामध्ये जेव्हा लोक कुणबी शब्द वापरतात तेव्हा लगेच आपल्या डोळ्यापुढे OBC असं एक कनोटेशन निर्माण होतं. मग कुणबी कोण मला म्हणायचं, मराठा कोणाला म्हणायचं, याची जी चर्चा सुरू होती ती बाजूला ठेवायची. तर त्यामुळं हे तीन लोक असे आहेत. तर ह्या तिघांच्यामध्ये फटका कोणाला जास्त बसला? कारण मराठ्यांच्याप्रमाणे माळी मंडळी ह्या भांगडीत पडलेली नव्हती राज्य करण्याच्या, लढाईबिढ्या करण्याच्या. त्यांची आपली चांगली बाग आहेत, उत्तम पद्धतीने चालू होती. काही प्रमाणात तीच गोष्ट पशुपालन मेंढपाळी करणाऱ्या धनगरांच्या बाबतीत सत्य होती, म्हणजे भले मल्हारराव होळकरांसारखा माणूस तिथे जाऊन राज्यकर्ता झाला इंदूरला वगैरे जाऊन, तुम्हाला माहिती आहे तिकडे ची गोष्ट, आणि त्यामुळं काही लोक तिकडे गेले आपोआप डेफिनेटली. पण बाय अँड लार्ज ते काही याच्यातले लोक नव्हेत, म्हणजे लष्करी पेशा अवलंबणारे लोक नव्हेत. मग त्यामुळं त्यांचं पशुपालन आणि शेती या दोन्ही गोष्टी चालू राहिल्या.
मग फटका जास्त मी कोणाला म्हणालो बसला तर तो मराठ्यांचा मराठ्यांना बसलेला आहे. आणि मग फुले ह्या सगळ्या वर्गाचा उल्लेख, तर महाराष्ट्र हा मुख्यत्वे शेतीप्रधान देश होता, शेतकरी हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा होता, तो कणा मोडला ब्रिटिशांच्या आगमनामुळं. कारण त्यांनी नवीन उद्योग व्यवस्था आणली, म्हणजे औद्योगिकरणामुळं शेतीला काय म्हणतात त्याला, लोक बरेचसे खेड्यातून शहराकडे जायला लागले. खूप समस्या आहेत, त्या तपशिलात मी जात नाही, मला फक्त सांगायचा एवढाच मुद्दा की त्यामुळं या सगळ्या समाजाला मिळून फुले कधी कुणबी म्हणतात आणि कधी शूद्र म्हणतात. तर मग कुणबी आणि शूद्र याच्यामधला फरक कसा करायचा, की कुणबी हे शूद्रच आहेत मराठ्यांसकट, पण ते साक्षात शेती करणारे. आता जे डायरेक्ट शेती करत नाहीत परंतु ज्यांचे उद्योग हे शेतीला पूरक आहेत, गावगाड्यातले अशी मंडळी असतील, बलुतेदार वगैरे, ती कुणबी नव्हत. ओके, त्यांचीही गणना शूद्रामध्ये होते. म्हणजे शूद्र या शब्दाने फुल्यांना हे सगळे लोक गावगाड्यांशी डायरेक्ट संबंध असणारे, शेती म्हणजे शेतकरी, वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी, आत्ता मी सांगितले त्या प्रकारचे, आणि हे उरलेले त्यांना पूरक व्यवसाय करणारे अशा प्रकारचे, पण स्पृश्य अभिप्रेत आहेत. ओके, हे शूद्र सगळे स्पृश्य आहेत, सवर्ण आहेत. आणि गावाबाहेर असणारे जे लोक आहेत, अस्पृश्य मानले जाणारे, त्यांचा उल्लेख ते अतिशूद्र असा करतात. तेव्हा शूद्र, अतिशूद्र, किंवा कधीकधी शूद्रादी अतिशूद्र असे शब्दप्रयोग फुल्यांनी केलेले आहेत. असं लक्षात आला मुद्दा आता. ओके, आता हे तर आहेच, आणि याच्याकडं लक्ष फुल्यांचं गेलं, कोणाचं इतरांचंही कदाचित गेलं असतं, पण फुल्यांचं वैशिष्ट्य वेगळं काय आणखीन, की त्यांचं लक्ष उपेक्षित आणखी एका वर्गाकडे गेलं, आणि तो वर्ग म्हणजे स्त्रियांचा वर्ग संपूर्ण. मग त्या स्त्रिया शूद्रांच्या असतील, अतिशूद्रांच्या असतील, त्या स्त्रिया उच्चवर्णीयांच्यासुद्धा असतील. म्हणून स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र ह्या तीन उपेक्षित, दुर्लक्षित आणि शोषित घटकांच्यावरती फुल्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे हा एकमेव माणूस असा आहे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतामध्ये, की ज्यानं समतेसाठी या तीन स्तरांच्यावरती काम सुरू केलं. ओके, म्हणजे ज्याला आपण लिंगभाव समता म्हणूयात स्त्री आणि पुरुष यांच्या संदर्भात, मग तिथं ती स्त्री कुठल्याही जातीची असते लक्षात घ्या, एक. नंतर शूद्राच्या संदर्भात म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भात, तिथे मुख्यत्वे प्रश्न लिंगभावाचा नसून तो आर्थिक असतो, लक्षात घ्या, तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न उशीला टांगणारे पहिले फुले देत पूर्णपणे. ओके, शेतकऱ्याचा आसूड किंवा इशारा ही त्यांची जी दोन टेक्स्ट आहेत ती पूर्णपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची आहेत. राईट, म्हणजे लिंगभाव विषमता स्त्री पुरुषांमधली, त्याच्यानंतर आर्थिक विषमता शूद्रांच्या संदर्भातली, कारण उत्पन्न कमी झालेलं आहे सगळं शेतीचं सगळं, त्या शेतकऱ्यांची दुरावस्था फुले मानतायत, ब्रिटिश राज्यात कशी आहे ती, आणि ती मानताना फुले ब्रिटिश शासनव्यवस्थेवरती टीका करतात. म्हणजे बऱ्याच लोकांचा समज असा असतो की फुल्यांनी फक्त ब्राह्मणांच्यावरतीच टीका केली, तर तसं नाही आहे. फुल्यांनी आसुडामध्ये, लक्षात घ्या, ब्रिटिशांच्याबद्दल इतकं कडक लिहिलं होतं की ज्या वर्तमानपत्रातनं ते पहिल्यांदा छापून आलं, वर्तमानपत्रकारत्याने छापलं, ते म्हणजे दीनबंधूवाले नारायण मेघाजी लोखंडे, त्यांनी पहिली दोन प्रकरणं छापल्यानंतर तिसरं प्रकरण थांबवलं की याच्यामुळं कदाचित आमच्यावरती, म्हणजे वर्तमानपत्रावरती आमच्या बदनामीचा खटला होईल, अभ्रू नुकसानीचा, लायबल म्हणतात त्याला, आणि शिक्षा होईल, म्हणून त्यांनी ते थांबवलं. तेव्हा फुल्यांना त्याचा साहजिकपणे संताप आला, आणि मग फुले त्यांचा उल्लेख करताना आमचे भेकड बाहुले संपादक असं करतात वृत्तपत्रकार, घाबरतात, कारण फुल्यांनी ब्रिटिशांच्यावरती त्याच्यामध्ये टीका केली आहे, अधिकाऱ्यांच्यावरती टीका केलेली आहे. तर तो
शूद्रांचा मुद्दा आला आर्थिक समतेचा. आणि अतिशूद्रांच्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आर्थिक विपन्नता तर आहेच, म्हणजे म्हटलं तर तो प्रश्न उद्भवत नाही, पण बेसिकली तो सामाजिक समतेचा मुद्दा आहे जो आयरणीवरती येतो तिथे. म्हणजे लिंगभाव विषमता, आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता, या विषमतेच्या तिन्ही आघाड्यांच्यावरती फुले एकटी लढत आहेत त्या काळामध्ये. म्हणजे माहिती आहे तुम्हाला की युद्धशास्त्राचा एक नियम आहे की एकाच वेळेला अनेक आघाड्याच्यावरती लढू नये. जी चूक नेपोलियनने केली, जी चूक नंतर हिटलरने केली, ती उगीचच रशियाच्या विरुद्ध आघाडी उघडली. त्यामुळे ते रशियाचं नाही हातामध्ये आला, पण बाकीचे आघाड्या गेले. तर त्याच्यामुळं प्रॅक्टिकली स्पीकिंग हुशार लोक, म्हणजे शहाणी माणसं, ते भांगडीत पडत नाही. एक आपलं ठरवून घेतलं काय, लोकमान्य टिळकांचे लोक म्हणले आमचं राजकीय स्वातंत्र्य हे मुख्य आहे, बाकीचे भांगडीत पडत नाही आम्ही. त्यांनी त्यांचा लाईन आखून घेतली. सामाजिक सुधारणावादी जे लोक आहेत ते म्हणाले नाही नाही ते राजकीय विषयापेक्षा आम्हाला याचं महत्त्व जास्त वाटतं सामाजिक सुधारणांचं, म्हणून आम्ही तिकडे जाणार. आणि तिकडे जाणार म्हटल्यानंतर ते सुद्धा त्यांनी सामाजिक सुधारणा मर्यादित करून टाकल्या. त्यांनी जातीविरुद्ध काय फारसे लढे दिले नाहीत. त्यांनी बेसिकली उच्चवर्णीयांच्या कुटुंबामधल्या गोष्टी हाताळल्या. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं स्त्रियांना शिक्षण मिळत नाही, मुलींना वगैरे, म्हणून मग शाळा काढत बसले. म्हणजे आपले दोंडो केशव कर्वे यांच्यासारखे लोक असतील, म्हणजे मोठं काय म्हणजे त्यांचं तो मुद्दा नाही आहे, पण त्यांनी आपलं मर्यादित क्षेत्र ठेवलं, मोठा घास घ्यायचा प्रयत्न केला नाही. फुले जिथे जिथे म्हणून त्यांना विषमता दिसली तिथे तिथे ते गेले. आणि या तिन्ही आघाड्यांच्यावरती त्यांनी काय म्हणत त्याला युद्ध सुरू केलं. हा लक्षात आला मुद्दा मला काय म्हणायचा आहे ते. आता ते कसं सुरू होतं आहे परत 19व्या शतकाच्या संदर्भामध्ये. फुल्यांची पहिली कृती, कारण आपण परत टेक्स्टच्याच कॉन्टेक्स्टमध्ये बोलणं जास्त योग्य होईल जनरल बोलण्यापेक्षा, जे नाटक आहे तृतीय रत्न नाटक आहे. हां माहिती आहे तुम्हाला सगळं. तर त्या तृतीय रत्नात कोणाचा प्रश्न मांडतो पहिल्यांदा, तर ते शूद्रांचा प्रश्न मांडतो. ते कुटुंब जे आहे नवरा बायको, ते कुणबी शूद्र आहेत. ओके, आणि हे पुस्तक लिहिण्याच्या पूर्वी फुल्यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत. त्या कोणासाठी केलेल्या आहेत, त्या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या मुलांच्यासाठी केल्या पहिल्यांदा, नंतर मुलींच्यासाठी केल्या, आणि तिसरी गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही, तिसरी एक शाळा आहे त्यांची एक प्रकारची, तिला तर अधिकृत स्वरूप किती मिळालं होतं माहीत नाही, ती प्रौढ लोकांसाठी शाळा आहे. म्हणजे ज्यांना विद्यार्थी ही संज्ञा ज्यांच्या वयाला शोभत नाही अशांसाठी सुद्धा फुल्यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे त्याच वेळेला. आणि या त्यांच्या उपक्रमामध्ये त्यांना त्यांच्या ब्राह्मण मित्रांची साथ आहे ही लक्षात घ्या. सहस्त्रबुद्धे असतील, कुणी काही नावं असतील त्या असू देत आहेत, त्यांच्यामध्ये नाव आहेत, वाळवेकर असतील, भिडे असतील, कुणी वाडा दिला वापरायला, कुणी शिक्षक झालं तिथे, तर ह्याच्यामध्ये आहेत. मुलींची शाळा आहे, अस्पृश्यांसाठीची शाळा आहे, आणि मी सांगितलं त्याप्रमाणे प्रौढांच्यासाठीसुद्धा एक प्रकारची शाळा तिथे आहे. ओके, ह्याचा उल्लेख, या प्रकारच्या उपक्रमांचा उल्लेख डायरेक्ट तृतीय रत्नामध्ये शेवटी समारोपाला दिसतो, की त्या दोघंजण नवरा बायको जे असतात त्यांनी त्या शाळेत जावं फुल्यांनी सुरू केलेल्या प्रौढांच्या, अशा प्रकारे समारोप होतो त्या नाटकाचा असं आहे ते. तर हे त्यांचं काम सुरू आहे, आणि या कामात त्यांना काय म्हणत त्याला त्यांच्या उच्चवर्णीय लोकांचं सहकार्य आहे. पण जेव्हा ते थोडे खोलात जाऊन पाहायला लागले या गोष्टीकडे, या सगळ्या तिन्ही प्रकारच्या लोकांच्या अडाणीपणाकडे पाहायला लागले, की जो अडाणीपणा हेच त्यांचं कारण आहे एकूण त्यांच्या दुरवस्थेचं, असं ते नंतरच्या एका त्यांच्या पुस्तकात ते प्रसिद्ध एवढे सारे अनर्थ आविद्येने केले, ते त्यांच्या लक्षात आलं. पण मुळात हे अडाणी राहतातच कसे हा प्रश्न आला, अज्ञानी राहतातच कसे. मग त्यांच्या असं लक्षात आलं की ते अज्ञानी राहण्यामध्ये ते ज्या धर्माचं पालन करतात त्या धर्माचा एक वाटा आहे. ओके, आणि म्हणून त्यांनी तो धर्म आणि त्या धर्माचे पुरोहित, म्हणजे अर्थात ब्राह्मण, यांच्यावरती हत्यार उपसायला सुरुवात केली, की जे तुम्हाला तृतीय रत्नमध्ये दिसतं. ओके,
त्याचा परिणाम म्हणून अगोदरच्या काळातले त्यांचे बरेचसे ब्राह्मण सहकारी त्यांना सोडून जायला लागले. म्हणजे मुलींना शिकवा तर शिकवा म्हणले, त्यांना काय प्रॉब्लेम नाही. इवन काही बाबतीमध्ये अस्पृश्यतासुद्धा चुकीची आहे असं सुद्धा मानणारे लोक होते उच्चवर्णीयांमध्ये, पण डायरेक्ट त्यांनाच त्यासाठी जबाबदार धरून धर्मावरतीच त्यांच्या जर हल्ला व्हायला लागला तर ती मंडळी अस्वस्थ होणार आणि मग ते म्हणणार की बाबा हे आपल्याला परवडायचं नाही, इथपर्यंत ठीक आहे. म्हणून मग तेव्हापासून हळूहळू आणि मग फुल्यांच्या लक्षात असं आलं की इथे आता आपल्याला यांच्यात काम करणं जमणार नाही, म्हणून फुल्यांनीच त्या सगळ्या शाळांच्या कारभारामधनं अंग काढून घेतलेले. म्हणजे आपण नेहमी सांगतो की फुल्यांनी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली, अस्पृश्यांची शाळा सुरू केली, अमुक केलं, पुढे कुठं झालं, पुढे काय झालं त्या शाळांचं, याचा आपल्याला आपण कधी विचार करत नाही. त्याचं झालं नाही काय झालं म्हणजे फुल्यांनी सोडून दिलं ते सगळं. मग कारण हे आता इथे आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगता येत नाही नीट, कारण इथपर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये मतभेद निर्माण होतात, असा त्याचा तो मामला आहे. म्हणजे हे कधी झालं, हे 1855 त्यांनी पहिल्यांदा ते त्यांचं नाटक आणलं तृतीय रत्न, त्याच्या दरम्यानची गोष्ट आहे. पुढे घडलं असं माहिती का की 57 बंड झालं. हा काळ फार महत्त्वाचा आहे, म्हणजे 55 ते पुढे 69 जो काळ आहे तो फार महत्त्वाचा आहे फुल्यांच्या आयुष्यामध्ये. कसं तुम्हाला सांगतो मी की 57 बंडामध्ये फुल्यांना भाग घेण्याचा मोह झाला होता निश्चितपणे टू बिगिन विथ, कारण ते एक त्यांच्या डोक्यामध्ये होतं ना की ब्रिटिश सरकारचं राज्य उलथून टाकायचं आणि त्यासाठी शारीरिक सामर्थ्य कमवायचं आणि मग त्यासाठी लहुजी वस्तादांचा आखाडा होता, तालीम होती, तिथे ते जायचे, त्यांच्याकडनं ते काही शिकले, विद्या शिकले आणि सरकारचा ज्यांच्यावरती वहीम होता त्या वहिमीमध्ये फुलेही होते. कारण तसा उल्लेखच आहे, म्हणजे कृष्णराव भालेकर हे जे फुल्यांचे तरुण सहकारी होते त्यांची एक नोंद आहे की फुल्याचे वारंट चुकते गेले असं काहीतरी त्यांनी म्हटलं आहे या 57 याच्या संदर्भात. म्हणजे काहीतरी गडबड झालेली होती, पण मग फुल्यांच्या लवकर लक्षात आलं, ते काय लक्षात आलं की 57 जे बंड आहे ते मोडलं गेलेलंच बरं, कारण ते जर यशस्वी झालं तर त्याच्यातनं परत जुन्या प्रकारच्या राजवटीचा पुनरुत्थान होण्याची शक्यता आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये ते सतत त्या बंडाचा उल्लेख भट पांड्यांचं बंड वगैरे वगैरे असंच करत आले. आणि त्यातनं म्हणजे एका बाजूला ब्राह्मण सहकारी दुरावले, दुसऱ्या बाजूला ब्रिटिशसुद्धा दुरावलेले आहे, त्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे की पूर्वी माझ्याशी हे करणारे लोक मी पाहिल्यानंतर तोंड फिरून जायला लागले. म्हणजे मला पाहिल्यानंतर कोण ते ब्रिटिश अधिकारी, त्यांना सोशल आलं की याच्यामध्ये ते आहेत. असा काही एक मधला काळ गेला की ज्या काळात त्यांनी बऱ्यापैकी आणखीन अभ्यास केलेला असेल, कारण त्या अभ्यासाची चुणूक तशी तुम्हाला त्या नाटकात फारशी दिसत नाही. मग पुढे इतिहासाचं वाचन असेल, मिशनऱ्यांच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचं आणखीन त्यांनी ज्ञान मिळवलं असेल, इतकंच काय ते तो काही जे ग्रंथ होते त्या काळातले तेचसुद्धा त्यांनी थॉमस पेन वगैरे लोकांचे ते वाचले असतील आणि मग त्यांची समजूत अधिक पक्की होत गेली, व्यापक होत गेली. आणि मग तुम्हाला एकदम तुम्ही कुठे येता तृतीय रत्ननंतर, तर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा इथे येतं तुम्ही. हे टेक्स्ट आहे फुल्यांचं. आता या टेक्स्टमधली भूमिका काय आहे परत, या टेक्स्टमध्ये त्यांच्याकडं काही इतिहासाची थिअरी ते मांडतात की जी नंतर त्यांनी गुलामगिरीमध्ये अधिक विकसित केली, की ज्या थिअरीप्रमाणे आर्य ब्राह्मण हे कुठनं तरी बाहेरनं इथे आले आणि त्यांनी इथल्या लोकांना काही त्यांना नाव द्या दस्यू म्हणा अनार्य म्हणा गुलाम केलं आणि त्यांना गुलामीत ठेवण्यासाठी त्यांना एक असा प्रकारचा धर्म दिला की जो त्या गुलामगिरीचं तात्विक पातळीवरती समर्थन करील, म्हणून त्या धर्मालासुद्धा एक्सपोज करणं हे आपलं काम आहे अशा पद्धतीने. तर फुल्यांच्या संपूर्ण याच्यामध्ये फुले हे आणखीन एक गोष्ट सांगायला पाहिजे तुम्हाला, पूर्णपणे लोकशाहीवादी आहेत. आणि ते एक त्यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे की
त्यावेळचे बरेचसे लोकशाहीवादी लोकांच्या पुढची लोकशाही ही इंग्लंडच्या पद्धतीची लोकशाही असायची, कारण ते आपल्याला ब्रिटिश लोक इथे दिसायचेच ना. पण फुलेंचं तसं नाही आहे. फुले हे तेव्हासुद्धा ब्रिटनमधल्या लोकशाहीला शुद्ध निर्भय लोकशाही मानत नाहीत, ती हिणकस मानतात, भेसळीची लोकशाही मानतात. अमेरिकन लोकशाही ही शुद्ध लोकशाही मानतात. हे त्यांचं आणखीन वेगळेपण आहे. तर ते तुम्हाला त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात झालेली दिसते. आणि मग त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे, ते इतिहासामध्ये सुद्धा एक एक नियती बघतात. जसं कार्ल मार्क्सने इतिहासात एक नियती पाहिली की हा सगळा जो प्रवास आहे इतिहासाचा तो वर्गमुक्त समाजाच्या दिशेने चाललेला आहे आणि ते ध्येय असलं पाहिजे आपलं, त्यासाठी क्रांती पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळं मार्क्स सांगतो. तसं फुल्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा समाजाचा जो इतिहास आहे पहिल्यापासूनचा, तो इतिहास म्हणजे लोकशाही समाजाकडे नेणारा आहे इतिहास. आणि जसं आता मार्क्स देवबी मानत नाही निश्चितपणे, त्याच्यामध्ये देवाची इच्छा असं मानणार नाही तो, पण मार्क्सच्या अगोदरचे लोक तसं मानत होते. म्हणजे हेगेल बिगेलच्या याच्यामध्ये त्याची तरतूद आहे, ही आंतरिक कोणाची तरी शक्तीची प्रेरणा आहे, इच्छा आहे, असं होणारच. तर तसं फुले मानायचे की ही निर्मिकाची इच्छा आहे. फुले हे पूर्णपणे आस्तिक होते, हे लक्षात घ्या. फुले हे पूर्णपणे धर्मनिष्ठ होते, जसे बाबासाहेब होते. त्यामुळं पुरोगामी लोकांच्या नादी लागून बाबासाहेब किंवा फुले धर्मनिष्ठ नव्हते असं म्हणायचं काही कारण नाही कोणाला. ती एक मंडळींची वेगळी भूमिका आहे, म्हणजे त्या भूमिकेच्या ठिकाणी ती आहे, तिचा आपण आदर करूयात. पण ते जेव्हा बाबासाहेब किंवा फुले यांच्याकडे बघतात आणि त्यांच्या धर्मभावनेला गौण स्थान देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते योग्य नसतं. योग्य नसतं म्हणजे ते प्रामाणिक नसतं. चळवळीसाठी वगैरे या गोष्टी कराव्या लागतात, म्हणजे त्याबद्दल माझाही काही आक्षेप असायचं काम नाही. पण आत्ता आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तर ते त्यांची त्यांचं म्हणत होतं की तो त्याच्या मनामध्ये आहे, हे झालं पाहिजे, लोकशाही आली पाहिजे. मग ते सांगतात की त्यानं त्या रोमन राज्य हे लोकशाहीवरती आधारित होतं आणि तिथं तो निर्माण झाला, काय त्याचं नाव, काय सीझर नाही का, आणि त्यानं काहीतरी प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टीचा हे करायचा. तर ते ईश्वराला मान्य नव्हतं, ब्रुटस, सीझर वगैरे. मग त्यानं त्याला प्रेरणा दिली सीझरला, ब्रुटसचा हे करून टाक म्हणून. हे ही अशी ईश्वरी अशा प्रकारची नियती आहे. आणि त्याचाच एक भाग असा येतो की हिंदुस्थानामधल्या आर्य ब्राह्मणांनी इथल्या शूद्राती शूद्रांना जेव्हा छळायला सुरुवात केली तेव्हा त्या छळापासून त्यांची मुक्ती करण्यासाठी ईश्वरानेच येथे मुसलमानांना पाठवलं, अशी त्यांची हे आहे, प्रेरणा आहे. असं इतिहासाची मांडणी आहे, त्याला इलाज नाही काय. पण पुढे काय झालं माहिती का, ते मानतात मग. त्यामुळे मोहम्मद पैगंबरावर त्यांची अख्खी कविता आहे, मानव मोहम्मद, त्याच्या समतेच्या प्रेरणेला ते ॲप्रिसिएट करतात. पण मग ते हेही सांगतात इकडे की एवढी जरी चांगली ईश्वराने प्रेरणा दिली, एवढा धर्म दिला समतेवरती अधिष्ठित, पण इथे आल्यानंतर मुसलमान राज्य करते हे ईश्वरदत्त आपलं कर्तव्य जे आहे ते विसरून नाच गाण्यामध्ये ख्याली कुशालीमध्ये रमून गेले, त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडला आणि परत या लोकांची तीच अवस्था राहिली थोडीफार. पण अशा वेळेला मग शिवाजी महाराज येतात आणि मग शिवाजी महाराजांनी या ऐषारामी राज्यकर्त्यांना बाजूला केलं आणि आपलं एक राज्य स्थापन केलं. आणि तो जर शिवाजी कोण असेल तर उघड मुद्दा आहे ना, कोणाला नव्हती आली, कोणाच्या वाट्याला नव्हती आलेली सत्ता, शूद्र अति शूद्र यांच्या वाट्याला नव्हती आलेली, ती शिवाजीच्यामुळे आली. म्हणून शिवाजीला त्यांनी तिची एक वेगळी प्रकारची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला, कुळवाडी भूषण. हा शेतकऱ्यांचा कुणब्यांचा राजा आहे, त्यांना मुक्त करण्यासाठी तो आलेला आहे. हा अशी फुलांची ती इतिहासाची मांडणी आहे, ही तुम्हाला दिसते. त्या पोवाड्यामध्ये सुद्धा आहे, मग त्याच पोवाड्याचा एक भाग म्हणून शेवटी परशुरामाला त्यांनी आव्हान वगैरे दिलेले आहे. तर तो ब्राह्मण्यावरचा क्रिटिक, त्या अनुषंगाने ती मांडणी, ही त्यांची पुढे अशी चालू राहिलेली आहे. हा टप्पा
शिवाजी महाराजांचा पोवाड्याचा टप्पा साधारणपणे आहे. मधल्या काळात त्यांना शाळा खात्याचा अनुभव वगैरे होता, मग शाळा खात्यातील ब्राह्मण वगैरे शूद्र अतिशूद्र विद्यार्थ्यांशी कशी कुचंबना करतात, मग त्यासाठी तो मुद्दा आला. त्यांच्या त्या दुसऱ्या एका छोट्या धर्माच्या पडद्याआड त्यांची जी काही जी कृत्य होती त्या संदर्भातला, आणि विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी असं एक त्यांचं आहे प्रकरण. तर ही त्यांची प्रक्रिया सगळी त्या काळामध्ये सुरू होती. त्याच काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तिसरी जी आघाडी आहे स्त्रियांच्या संदर्भातली ती चालूच आहे. मग त्याचा भाग म्हणून त्यांनी काय म्हणत त्याला विधवा स्त्रियांना जे अनरोज अशा प्रकारची संतती होत असते आणि ज्याच्यामुळं त्यांना त्या संततीला टाकून द्यावं लागतं, प्रसंगी आत्महत्या करावी लागते, काही आत्महत्या जरी नाही केली तरी गर्भपात करताना मृत्यूमुखी पावतात, त्यांचं रक्षण करावं म्हणून त्यांनी सावित्रीबाईंच्या मदतीने तो आश्रम विश्रम काढला. हे त्याच वेळेला चालू आहे. आणि मग इथे तो मुद्दा फक्त जेंडर म्हणूनच बघतात ते, म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती जी आपली आहे ती फक्त ब्राह्मणांची अशातला भाग नाही, बहुजनांची संस्कृती तीच आहे, म्हणजे त्या बाबतीत काही फार आपण कन्सेशन घ्यावं अशातली गोष्ट नाही. दलितांची परिस्थिती तीच आहे, त्या बाबतीत आपण सगळे एक कल्चरचे भाग आहोत. तर त्यामुळं मग फुले त्यांना स्पेअर नाही करत, म्हणजे त्यांच्या जातीच्या एका माणसाबद्दल त्यांनी असं सटकवलेलं आहे धरून की मग ठोकलीच म्हणले यांनी पाठाची दुसरी तिसरी चौथी, असं काही ते सोडत नाही कोणाला त्याच्यामध्ये. मग ते करताना त्यांनी जी स्त्रियांच्या प्रश्नाची मांडणी केली ती अतिशय वेगळी आहे, म्हणजे तशी मांडणी कुठेच केलेली नाही, म्हणजे जगभरच्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे बऱ्याचशा वेळेला लोक काय करतात की बाबा फुल्यांनी हे कुठनं घेतलं, हे थॉमस पेनकडनं घेतलं, हे इकडनं घेतलं असं दाखवता येतं, पण फुल्यांचा म्हणून जो स्त्रीवाद आपल्याला सांगता येईल तो कुठेच मांडला गेलेला नाही. स्त्रियांच्यासाठी काम करणारे लोक खूप होते, पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होते, मिलसारखे होते त्याच काळात, आणि त्यांचं अनुकरण करून इथे काम करणारे आगरकरांसारखे लोक होते. पण अशी जी स्ट्रेट भूमिका घेतली फुल्यांनी, ती भूमिका त्यांची काय आहे, त्यांची भूमिका अशी आहे की एका अर्थाने ती समतेची नाहीच आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. अशी बघा कुणी मांडली असेल तरी भूमिका, ती नाही कुणी मांडलेली, ती फक्त फुल्यांचीच भूमिका आहे. मग त्या पद्धतीने ते ह्या गोष्टी करतात. आणि मग आता इतकं जर सगळं आहे तर चित्र आपल्याला उलटच दिसतं. ते का दिसलं तर तिथे ते म्हणतात माहिती का, आणि तिथं फुल्यांची मेथड फार महत्त्वाची आहे. मी यांचं एक काय म्हणत त्याला मला वाटतं ते प्रसिद्ध झालं आहे माझं व्याख्यान, पानसरी सरांनी त्यांच्या चिरंजीवांच्या स्मृतीनिमित्त सोलापूरला व्याख्यानमाला त्यांची असायची आणि दरवर्षीची व्याख्यानं ते प्रकाशित करायचे, तर मी त्याच्यात फुल्यांच्यावरती एक व्याख्यान दिलं होतं. तर त्याच्यामध्ये मी असं दाखवून दिलेलं आहे की फुल्यांची जी मेथॉडॉलॉजी आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि ती मेथॉडॉलॉजी कोणाची मेथॉडॉलॉजी आहे, म्हणजे त्यांना फुल्यांना मार्क्स माहीत नव्हता. मार्क्सचा अगोदरचा एक सहकारी होता, त्याचं नाव फ्युरबाक. फ्युरबाकही फुल्यांना माहीत असतं काही कारण नाही, तर फ्युरबाकनी पहिल्यांदा ती मेथड वापरली, तीच पुढे मार्क्सनी वापरली, ती मेथड फुले वापरत आहेत. आणि ती त्यांनी स्वतः इंडिपेंडेंटली डेव्हलप केली आपली. ती कोणती, तर ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेथड म्हणू, म्हणजे उलटापालट करायचं. बेसिकली ती सब्जेक्ट अँड प्रिडिकेट यांची उलटापालट नव्हे अशी मेथड आहे. त्यामुळं परंपरेने स्त्रियांना कुठल्या नावाने नाकारले सगळे हक्क किंवा कुठल्या कारणाने खाली लिखलं, तर ही धर्मच सांगितलेलं आहे, आमच्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. आणि धर्मशास्त्रात काय सांगितलं, धर्मशास्त्रात हे सांगितलं की स्त्रियांच्या अंगी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 काय असतील ते असे अवगुण आहेत, लक्षात घ्या. म्हणजे खोटारडेपणा आहे काय असेल ते वगैरे वगैरे हे अंगभूत आहेत. तर फुले त्याच्यावरती भूमिका अशी घेतात की खरं तर हे गुणधर्म आहेत ते पुरुषांचे आहेत. अनृतम साहसम माया वगैरे वगैरे तो श्लोकच आहे मनुस्मृतीमधला. हे गुण किंवा खरं तर दोष, पण त्याला गुण म्हणजे या अर्थाने अंगभूत असलेलं, हे आहेत पुरुषांचे, पण पुरुषांनी ते स्त्रियांच्यावरती प्रोजेक्ट केले, अशी फुलांची त्या बाबतीतची भूमिका आहे. म्हणून ते त्या अर्थाने धर्मचिकित्सा करतात.
फुले ज्या वेळेला धर्मचिकित्सा करत होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात लोकहितवादींनी केली, पण फुल्यांच्या इतके रॅडिकल कुणीच असू शकत नाही. फुल्यांनी ब्राह्मणांच्यावरती टीका केली, फुले काही पहिली नाही आहेत. 1848 सालापासून लोकहितवादींनी ते काम सुरू केलं आणि लोकहितवादींच्यामुळे फुल्यांचं काम सोपं झालं. संपूर्ण फुले लोकहितवादींच्या काय म्हणत त्याला साहित्याचा रेफरन्स फुल्यांनी एका ओळीत दिलेला आहे अखंडामधल्या. आर्याजीची मती अति अमंगळ कथिली गोपाळ देशमुखे, गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांनी सांगितलं ते. म्हणजे त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या हिरवी कदाचित ब्राह्मण जाती बाहेरच्या लोकांना माहिती झाल्या नसत्या त्या लोकहितवादींच्यामुळं माहीत झाल्या लोकांना. त्यांनी शब्दपत्रं लिहिली आणि खूप टीका केली. तर तो धर्माचा आणि धर्मपुरोहितांचा क्रिटिक हा फुल्यांनी त्या काळामध्ये डेव्हलप केला. आता त्याच वेळेला साधारणपणे असं होतं आहे की त्यांचा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एका धार्मिक चळवळीशी परिचय झाला. आणि ती चळवळ कोणती तर मुंबईमध्ये काही लोकांनी परमहंस सभा अशी एक धार्मिक चळवळ सुरू केली होती. दादोबा पांडुरंग तरखडकर हे त्याचे काय म्हणतात त्या चळवळीचे प्रणेते होते आणि ही चळवळ पूर्णपणे धार्मिक सामाजिक चळवळ होती. अस्पृश्यतेच्या विरुद्ध होती, जातीभेदाच्या विरुद्ध होती. तर फुल्यांचं लक्ष तिकडे गेलं आणि झालं असतं की स्वतः दादोबा पांडुरंग हे शिक्षण खात्यात वरच्या पदावरती व्हायचे असायचे, ते सगळीकडं जायचे शाळा तपासायच्या निमित्ताने, आपले शिष्य तयार करायचे आणि त्या शिष्यांची ठिकठिकाणी बदली करायचे आपल्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून. तर त्यातले एक महत्त्वाचे शिक्षक भावाळकर नावाचे होते, केशव शिवराम भावाळकर, ते पुण्याला बदलून आणले आणि ते फुल्यांच्या शैक्षणिक ॲक्टिव्हिटीजमध्ये समाविष्ट होते. सावित्रीबाईंना शिकवण्यात त्यांचा वाटा होता आणि ह्या सगळ्यांच्या मार्फत फुल्यांचा त्या परमहंस सभेच्या लोकांशी परिचय झाला. आणि फुलेंनी अधिकृतपणे दीक्षा घेतली की नाही हे ठाऊक नाही, नसेलच घेतली, परंतु जवळजवळ ते त्या विचारसरणीचा त्यावेळेला स्वीकार केलेले होते असं आपण म्हणू शकतो. परमहंस सभा त्याच्यावरची स्वतंत्र मी काही आत्ता आपल्याला इथे सांगत नाही, कारण का तर ती सभा पूर्णपणे जातीभेद नाकारणारी सभा होती, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी अशा प्रकारची धार्मिक चळवळ होती. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांच्यावरचा पोवाडा त्या सभेचे त्यावेळचे अध्यक्ष जे कुणी होते बाळकृष्ण त्यांचं नाव, त्यांना ती आठवण केलेली आहे. कमिशनर होते पुणे मुंबईचे महसूल त्याचे कस्टमचे कमिशनर होते, त्यांना ती अर्पण केलेली आहे. आणि इतर ते जे लोक होते ज्यांचे सहकारी की त्यातले बरेचसे अखेरपर्यंत टिकले, पुण्यातले सुरुवातीचे सहकारी दुरावले, कारण ते तसे परमहंस नव्हते, ते नाही म्हटलं तरी मुळातले ब्राह्मणी संस्कारातून आलेले होते. पण आता त्यांना जे लाभले वाळवेकर नंतर हे आपले काय त्यांचं नाव तुकाराम दादा पडवळ वगैरे वगैरे जी मंडळी होती, नवरंगे वासुदेव बाबाजी नवरंगे ही सगळी मुळातली परमहंस सभेतली मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर फुले असायचे वावरायचे आणि मग ते करता करता साधारणपणे झालं असं की पुढे या परमहंस लोकांची मुंबईत खूप बदनामी झाली. ते गुप्त त्यांची हे असायची सगळी धार्मिक मुवमेंट, एकत्र यायचे आणि सगळ्या जातीचे लोक एका ताटात जेवायचे, तो पाव आणायचे कुठनं तरी ख्रिस्ती माणसाचा म्हणजे तिथपासूनच सुरुवात आणि तो एकत्र खायचे. तर ही गोष्ट कोणीतरी वर्तमानपत्रातून डायरेक्ट व्हायरल केली, अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे. त्यामुळं त्यांची भयंकर बदनामी झाली आणि त्यांनी ते थांबवलं, उद्योग थांबवला, तो बरखास्त करून टाकली सभा. तर फुल्यांना ते फार दुःखद वाटलं. पण दरम्यान काय झालं माहिती का की त्यांच्यातले काही लोक असे होते त्या सभेमधले की त्यांच्या लक्षात असं आलं की आपण जर जातीव्यवस्थेवरती जर जास्त गडबड करायला सुरुवात केली तर ते समाजाला मान्य नाही होत, अजून म्हणजे समाज तेवढा अजून प्रगल्भ झालेला नाही, म्हणून आपण काय करूयात की ते जरा थोडंसं मागे टाकू. जसं कर्व्यांनी केलं नाही का, म्हणजे खरं तर विधवा विवाह हे कर्व्यांची सुरुवात होती,
पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोक तयार नाही त्या गोष्टीला आणि म्हणून आपल्या आश्रमात घरातल्या विधवा मुली का पाठवत नाहीत लोक, कारण त्यांना वाटतं की गेले की ती पुनर्विवाह करून येईल परत, म्हणून मग त्यांनी पुनर्विवाहाचा कार्यक्रम बाजूला ठेवला आणि फक्त शिक्षणाचा ठेवला. शिकून तर जा म्हणले, विवाह आम्ही तुमचं करत नाही. मग ते पालक पाठवायला लागले की बाबा ठीक आहे आता हरकत नाही. तसंच आहे ना की जातीव्यवस्थेच्या विरुद्ध आम्ही आहोत असं जेव्हा म्हणत होते परमावस्थेपैकी लोक, लोकांनी ते बंद पाडलं. मग तिथले लोक म्हणाले की आपण एक करूयात की हा जरा बाजूला ठेवू कार्यक्रम, पोस्टपोन करूयात, फक्त धार्मिक गोष्टी करायच्या सुरुवातीला. म्हणून त्यांनी वेगळा समाज स्थापन केला. त्याच्या मागं परत दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग हेच लोक होते. त्याचं नाव प्रार्थना समाज. हे फुलांच्या देखत घडते की प्रार्थना परमसभा मोडते, प्रार्थना समाज पुढे येतो आणि तिथे फुले अस्वस्थ होतात. कारण त्यांनी आत्तापर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावरून त्यांची अशी खात्री पटली, त्यांना असं संशय आला म्हणूयात, की परमहंस सभेमधल्या जातीच्या विरुद्ध लढण्याचा जो मुद्दा आहे तो बंद करण्यासाठी या मंडळींनी हे नवीन आणलं प्रार्थना समाज. म्हणून त्यांनी प्रार्थना समाजावरती फार टीका केलेली आहे. खरं तर प्रार्थना समाजातल्या कुठल्याच माणसाला ते मान्य नव्हती जाती व्यवस्था वगैरे, फक्त त्यांनी त्याच्यावरती मग भर दिला नाही, म्हणजे ते सुद्धा दुधाने तोंड पोळलं म्हणतो आपण, म्हणून त्यांनी ते पाठीमागं एक पाऊल घेतलं. पण ते काही मुद्दाम हे सांभवण्यासाठी जाती व्यवस्थेविरुद्धची तळ वगैरे असं नव्हतं. पण फुलेनंतर संशय आला, म्हणजे हे तुम्हाला मला सांगायला पाहिजे की त्यामुळं प्रार्थना समाजाचे नंतरचे आधोर्य की जे ज्योतिराव फुलांना मांडणारे होते विठ्ठलरामजी शिंदे, ते फार अस्वस्थ झाले. कारण त्यांना हे माहिती होतं की असं काही नाही आहे, उलट प्रार्थना समाजाच्या लोकांच्या प्रोत्साहानेच विठ्ठलरामजी शिंदेंनी काय DCM सुरू केलं, काय म्हणतात त्याला ती संस्था, हां डिप्रेस वगैरे वगैरे निराश्रित सहकारी सोसायटी स्थापन केली आणि अस्पृश्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं जाळं पसरलं. त्यांना ज्योतिबांचा आरोप चुकीचा आहे अशी त्यांची खात्री होती. म्हणून त्यांनी या शब्दात म्हटलेलं आहे की ज्योतिबाने प्रार्थना समाजाच्या ब्राह्मसमाजाच्या हेतूचा अभद्र विपर्यास केला. हे वाक्य विठ्ठलरामजी शिंदे यांचं आहे आणि विठ्ठलरामजी शिंदे यांना ज्योतिबांच्याबद्दल प्रचंड आदर आहे हे माहिती घ्या असं करून. तर मग फुल्यांनी असं ठरवलं की नाही हे योग्य नाही, तर आपल्याला परत एकदा परमसभेच्या धर्तीवरती जाती भेदाला काय म्हणत त्याला टक्कर देणारी धार्मिक चळवळ उभारली पाहिजे. म्हणून तो सत्यशोधक समाज काढला. परमहंससभा जर बंद पडली नसती तर फुल्यांना सत्यशोधक समाज काढण्याची गरजच भासली नसती. फुले स्वतःच परमहंस झाले असते किंवा झाल्यासारखे होते. ते फुल्यांनी ती सत्यशोधक समाज किंवा सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला आणि मग हा धर्म स्थापन केल्यानंतर त्या धर्माच्या तत्वांचं विवेचन करणारं त्यांचं पुस्तक आलं. शेवटी त्यांनी दिलेलं आहे सार्वजनिक सत्यधर्म. मधल्या काळात त्यांनी गुलामगिरी लिहिली की ज्याच्यामध्ये हा त्यांनी वेगळ्या प्रकारचा इतिहास मांडला. आपल्याला कल्पना आहे की बाहेरून आले इथल्या लोकांना जिंकलं, दशावताराची त्यांनी एक वेगळी संगती लावून दाखवली, असा साधारणपणे आपल्याला तुप्पट मांडता येईल. आणि हे सगळं चालू असताना त्यांची एक गोष्ट चालू होती, ती म्हणजे अखंडांची रचना. आणि हे तुम्हाला सांगायला पाहिजे की अखंड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुकाराम महाराजांच्या अभंगांचं अनुकरण आहे पूर्णपणे. म्हणजे अगदी काही ठिकाणी शब्दशः आहे, काही ठिकाणी कल्पना आहेत. आणि ते त्यांचं म्हणणं असं होतं, आता ते अनैतिहासिक म्हणणं आहे, ते म्हणणं असं होतं की शिवाजी शेतकऱ्यांचा राजा आणि तुकोबा हे शेतकऱ्यांच्यामधले संत आणि त्यांच्यामधला स्नेह वाढत होता, पण तो वाढल्यानंतर ते सगळं आपलं बाहेर पडेल म्हणून रामदासांनी तो वाढून दिला नाही. ते म्हटलेलं आहे ते ऐतिहासिक दृष्टिकोनातून खरं नाही, पण ते कसं पाहत होते या सगळ्या घडामोडींकडं हे तुमच्या त्याच्यातून लक्षात येईल. त्यामुळं त्या सगळ्या अभंग अखंडांच्यावरती कारण कसा मुद्दा आला, कारण मुद्दा असा आला की फुले हे परमहंससभेमध्ये नंतरच्या सत्यशोध समाजामध्ये गाणं गाऊन प्रार्थना करणारे आहेत. मग ते अभंग असतील काही तुकोबांचे, आणखीन काही गोष्टी आहेत ते प्रार्थना समाजाचे लोक तेच करायचे, परमहंससभेचे लोक तेच करायचे. तर तो मुद्दा फुल्यांच्याकडे होता
एकत्र उपासना करायची म्हटल्यानंतर, त्यामुळं त्यांच्या एकूण विचारांच्यावरती तुकोबांच्या अवंगांची आणि विचारांची खूप छाप आहे, त्या तपशिलात मी जात नाही, मी त्याच्यावरती सविस्तर अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि हेही त्यांना माहिती होतं की ज्यांना आपण काय म्हणतो त्याला शूद्र अतिशूद्र म्हणतो, अशा असे असे अशा लोकांचा मुख्य संप्रदाय कोणता आहे तेव्हासुद्धा, तर तो वारकरी संप्रदाय होता. मग त्यांच्याशी जर डायलॉग करायचा असेल तर त्या पद्धतीनेच करायला पाहिजे, मग तो अभंगातून होऊ शकतो. म्हणून त्यांनी अभंगांची रचना केली त्या प्रकारची. आणि इतकंच नाही तर म्हणजे त्यांनी काय आता गंमत केली, उदाहरण तुम्हाला सांगतो की ते जे माध्यमं हाताळली सगळी, ती कोणाची माध्यमं आहेत हाताळलेली, ती वारकऱ्यांची माध्यमं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ते सार्वजनिक सत्य धर्माच्या संदर्भात निर्मिक, आणि निर्मिक म्हणजेच आदि सत्य, म्हणजे जे पुढे गांधीजींनी म्हटलं सत्य हेच ईश्वरचे, सत्य आणि ईश्वर एक करून टाकला, तसंच गांधीजी फुले करतात सत्य म्हणजेच ईश्वर म्हणजे निर्मिक तिथे. तर ते जे आदि सत्य आहे, त्याला आदि सत्य नाव दिलं, त्या आदि सत्यची त्यांनी आरती रचलेली आहे, आरती आदि सत्याची. आणि ती आरती कशी रचली त्यांनी, की जी ज्ञानेश्वरांची आरती संपूर्ण महाराष्ट्रात पॉप्युलर आहे, गायली जाते, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवे दिला माझा, तसं ती आरती सत्यराजा महाप्रांजळ तेजा, म्हणजे सगळे वारकरी फॉर्म्स त्यांनी सगळे हाताळलेले आहेत. हे एक उदाहरण दिलं तुम्हाला मी. तर हे जे आहे ते कारण त्यांच्या त्या लोकांच्या त्यांना आणि लोक त्यांना मिळाले ना, हा एक मला असं मुद्दा सांगावा आणि थांबावं. लोक कुठले मिळाले, फुल्यांच्या सत्यशोधक समाजात गेलेल्या लोकांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भरणा हा वारकरी संप्रदायातल्या लोकांचा आहे, ती घराणीच आहेत वारकरी संप्रदायाची. हे मी माझ्या इतरत्र लेखनामधून दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांना हे सोपं होतं या पद्धतीने भाषा संवाद करणं, तो त्यांनी केला. तर असं साधारणपणे तुम्हाला फुल्यांच्या साहित्याचा वाङ्मयाचा 19व्या शतकाच्या पार्श्वभूमीवरती धावता आढावा घेता येईल. तुम्ही एका तासाभरात घेण्याचा संवाद घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि आपण उरलेला अर्धा तास आता चर्चेसाठी ठेवू शकतो.